नेसरी येथील एस एस हायस्कूल व शिवाजी ज्युनियर कॉलेज यांच्या तर्फे अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय, ज्याची संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे चर्चा। शिक्षकांनी जो आता फावला वेळ जात आहेत, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षक घेत आहेत, उरलेल्या वेळेमध्ये शिक्षकांनी नवीन प्रयोग केले की येणाऱ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम प्रॅक्टिकली आणि सोप्या भाषेमध्ये कसा समजेल यासाठी चक्क 330 प्रोजेक्ट तयार केलेत, की ज्याचं प्रदर्शन आज त्यांनी त्यांच्या शाळेच्या गॅलरीमध्ये लावलं होतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहज आणि सुलभतेने कसं शिक्षण आपल्या प्रयोगाद्वारे समजून सांगता येईल याचे शिक्षक आणि तब्बल 330 उपक्रम त्यांनी राबवलेत आणि त्यासाठी 50 शिक्षक यांनी बरेच दिवस परिश्रम घेतले, जवळपास 2 महिने परिश्रम घेतले आणि 330 प्रॅक्टिकली प्रयोग त्यांनी तिथे करून दाखवलेत आणि डेमो तिथे ठेवले समोर, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करताना बोर होणार नाही व सहजासहजी प्रॅक्टिकली जीवनामध्ये कसा त्याचा उपयोग करता येईल असे अनोखे प्रयोग त्यांनी केले आहेत। या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अँड हेमंत कोलेकर व संचालिका डॉक्टर अर्चनाताई कोलेकर यांच्या प्रेरणेतून प्राचार्य अप्पासाहेब मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदांनी या हा प्रयोग यशस्वी केला आहे आणि या संदर्भात आधार न्यूजशी बोलताना प्राचार्य काय म्हणाले बघूया। नेसरीवरून आमचे प्रतिनिधी संजय धनके यांचा हा रिपोर्ट। दर्शन मध्ये आलेलं होतं, त्या दोन गाड्या त्यांना खराब होत, बुलेट ट्रेन चे का बुलेट ट्रेन मॅग्नेट ट्रेन मॅग्नेट ट्रेन झालं ह्याच्यातून वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे, तसाच परिणाम शिक्षण क्षेत्रावर सुद्धा झाला आहे। गेले वर्ष 1.5 वर्ष कोरोनाच्या काळात शाळा बंद झाली असल्या तरी ऑनलाईन शिक्षण हे सुरू झालेलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षण जरी सुरू झालं असलं तरी वर्ग अध्यापनातून जे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं ते वेगळ्या स्वरूपाचं असतं, चिरकाल टिकणारं असतं। गेल्या 4 महिन्यापूर्वी आमच्या संस्थेचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हेमंत कोलेकर साहेब यांच्याशी चर्चा करताना या कोरोना काळात आपल्याला काहीतरी संकट शिकवत असतात आणि म्हणून या काळाचा आपण सदुपयोग चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी शैक्षणिक साधन तयार करूया असं चर्चा झाल्यानंतर ही संकल्पना आम्ही सर्व शिक्षकांना सांगितली। शिक्षकांनी सुद्धा ही लगेच उचलून धरले आणि बघता बघता आमचे 50 शिक्षक म्हणजे जवळजवळ 100 हात या कामाला लागले आणि या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी अध्यापनात उपयोगी पडणारी अशी पाठ्यांशावर आधारित वेगवेगळी अशी सगळी साधनं तयार केली आणि त्या साधनाचं प्रदर्शन आम्ही आमच्या प्रशालेत मांडलं। साहेबांच्या आणि मॅडम यांच्या उपस्थितीत ते आम्ही त्यांना दाखवलं आणि मग अशा पद्धतीनं आमच्या शिक्षकांनी एकूण 330 शैक्षणिक साधनं वेगवेगळ्या प्रकारची तयार केली आहेत आणि हा विषय जो आहे हा आमच्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श ठरणार आहे। या शैक्षणिक साधनामुळं निश्चितच आपल्या शाळेची अध्यापनाची गुणवत्ता वाढणार आहे आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण मिळण्यासाठी होणार आहे।